आशीर्वाद तुझा एक विराए। जे इतरांच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्या पाठीशी मी नेहमीच असते तानी। काय गोये तानी, तू इकर भीमाईला भेटायला आले। कुठे ती भीमाई? ती झोपली आहे आतमंदी, इतक्या उठवू नकोस तिला। तानी हे काय आरतीचं ताट घेऊन तुम्ही इकर? भीमाई, तुझ्या कोळीवाड्यातली माणसं तुझ्याच सारखी मोठ्या मनाची आहेत। आपल्याला वाटलं होतं कोणीच सोनं देणार नाही। तू काय पण काम करशील आणि इकडची लोक तुला सोनं देतील असं थोडीच होणार आहे? नाही, भरभरून मदत केली आहे त्यांनी। हे बघा, कोल्ड स्टोरेज साठी सगळ्यांनी किती सोनं दिलंय। आई एकवीरा, काय नायटू मामा, कोळी वड्यात जे काही चाललंय ना ते निस्तरायचं बघा आधी। ए नंदन अंकल, असं जिलेबी सारखं गोल 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 बोलू नकोस, त्याने मला आणखीन चरल। मुद्द्याचं बोल। अहो मामा,
त्या तानियाने प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधून काढलंय. म्हणजे तानीने पैसे गोळा केले? हा. नाही नाही हे सकाळी सकाळी भंगेच नाही करायचे म्हणजे. अहो नाही तू मामा, मी कशाला खोटं बोलेन. प्रेरणा शपथ, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. सगळ्यांनी तानीला दागिने दिले आणि आता त्या दागिन्यांच्या पैशातून तानी कोल्ड स्टोरेज बांधणार आहे. अरे पण असं कसं? मी सगळ्यांच्या घरात जाऊन सांगितलं होतं की तानीला पैसे सोनं घेणं काय द्यायचं नाही म्हणून. कोणी गद्दारी केली मांझ्या बरोबर? अहो नायटू मामा, ते गद्दारीचं वगैरे जाऊ द्या. आधी त्या कोल्ड स्टोरेजचं काम कसं थांबेल हे आधी बघा ना. नंदन अंकल, तू बरेच दिवस इकडे राहतोयस ना, फुकटचं खातोयस पितोयस. त्या खाल्ल्या मिठाला जागायची आता येईल आलेली. म्हणजे कोल्ड स्टोरेजचं काम कायमच बंद झालं पाहिजे. अहो नाही तू मामा, ते मला कसं जमेल. कामात खोडा कसा घालायचा तुला चांगलं माहिती. तुझ्या डोक्याने हे काम करायचं. अहो पण मी रिक्वेस्ट नाही, ऑर्डर आहे. कामात जरा जरी गडबड केलीस ना तर त्याने जे गोल्ड स्टोरेज बनवणार आहे ना त्याच्यात तुला टाकीन आणि बाहेरून टाला लावेन आणि चावी दर्यान फेकून दे. मिनी लीडर हाय, मना सत्ता पाहिजे. असं नुसतं बोलत बसण्याने सत्ता मिळत नसते, मुळात अंगात कर्तबगारी असायला पाहिजे. काय बघते काय? अगं तान्याने जे ठरवलं ते करून दाखवलं, नाहीतर तू एक साधं काम धड जमत नाही तुला. तानी आणि मांजी बराबरी करू नकोस. हो सॉरी सॉरी सॉरी, मी बराबरी केली. मी करायची ठरवली तरी ते शक्य नाही. अगं तुला साधे कोळीवाड्याच्या जमिनीचे पेपर आणायला सांगितले तर ते जमत नाही. ती बघ काय करते दिसतंय ना, हाच फरक आहे तुझ्यात आणि तानियामध्ये. अनिश, मिनी तुझी बायको हाय या विसरू नकोस. त्यामुळे स्वतःच्या बायको समोर दुसऱ्या बाईची तरफदारी करायची नाही. बायको कोण तू? तू कोणत्या परिस्थितीत माझी बायको झालीयस हे तू लक्षात ठेव. तुला माहितीये पाय खराब होऊ नयेत म्हणून आपण चप्पल वापरतो, म्हणून चपलेने स्वतःला घर मालकीण समजायचं नसतं. चपलेची जागा घराबाहेर. मला नाही वाटत कुणी सोना देईल. संख्या संके बाकी कुणाचं माहित नाही, पण भीमाईच्या कोळीवाड्यातले सोन्यासारखे लोक सोन्यासारख्या कामासाठी आपलं सोनं नक्की देतील. आणि त्यांनी भरभरून दिलंय सुद्धा. हे बघा किती सोनं जमलं. खर तर हा एकविरा आईचा आशीर्वाद आहे. या सोन्याच्या मदतीने आपण भीमाईच्या कोळीवाड्यात कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करू शकतो. आणि आपल्या सगळ्यांचा जो मावऱ्याचा नुकसान होत होता तो पण यापुढे होणार नाही. आईस्क्रीम मध्ये तानी मांडलं तुला, तुम्ही ज्या ठरवलास त्या करून दाखवलास. अहो पण मी काहीच केलं नाहीये. जे काही झालंय ते एकविरा आईच्या आशीर्वादाने
आणि इथल्या लोकांच्या सहकार्याने झालं. एकविरायचा उदो. बरं, हे सोनं तारण ठेवून आपण आपल्या कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करू शकतो. फक्त ही सगळी प्रोसेस होईपर्यंत हे सोनं जपून ठेवायला हवं. तानी, तुझ्याच घरी का नाही ठेवत तू? नाही, नको. कुणाच्या घरी नको ठेवायला. उगाच चोरी झाली किंवा अजून काही घडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा मला असं वाटतं हे सोनं आपण बँकेच्या लॉकर मध्ये ठेवूया. पण तानी, लॉकर उघडायला वेळ लागेल ना, तोपर्यंत हे सोनं ठेवायचं कुठं? तुमची हरकत नसेल तर माझं बँकेमध्ये लॉकर आहे. म्हणजे काय, आपण हे सोनं तिकडे ठेवू शकतो. म्हणजे जर तुम्हा सगळ्यांचा या ज्येष्ठ श्रेष्ठ कर्त्या पुरुषावर विश्वास असेल तर, सगळ्यांची तयारी असेल तर मग आपण हे सोनं माझ्या लॉकरमध्ये ठेवूया. काय? ठीक आहे नंदन काका, तसं करू आपण. आणि लॉकरची चावी आपल्याकडे ठेवू. हो हो. चला मग. नाही, आज बँक हॉलिडे आहे ना, उद्या जाऊया. उद्या काय, मी आज इतके दिवस या कोळीवाड्यात राहतोय, पण आज मला तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी करायची संधी मिळाली आहे. म्हणजे तुम्हा सर्वांचं प्रेम बघून ना मला असं भरून आलंय. ते सोनं देता का माझ्याकडे? नाही, म्हणजे उद्या मी बँकेत जाईन आणि लॉकर मध्ये ठेवीन. काय? हो नंदन अंकल, कशाला रिक्स घेतो? मी येते ना तुमच्या संग. आपण काय करू, सगळा सोना घेऊ, लॉकर मध्ये टाकू आणि चावीशिवाय दादा कर देऊ. काय मग, बरोबर ना? चालेल, तसंच करूया. डोकरे आयो, तानीनी जो गोंधळ घातलाय त्याला परमिशन आहे तुझी? तू ना काय प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसावंच पाहिजे का ग तुले? आता काय केलं तिने? गो बाय म्हणजे तुला काय माहिती नाही असं करणार आहेस तुम्ही आता? मी असं काय केलं असता तर मला किती ऐकवलं असतास माहिती आहे? तू नेहमीच तानीची बाजू घेत आली. माझा डोका खराब करू नको. काय ते स्पष्ट बोल. जिकडं तू तुझी अंगठी दिलीस त्याच्याबद्दल बोलतोय मिनी. तानी तिकडं कोळीवाड्यातल्या सगळ्यांचा सोना घेऊन इकायला निघालीय आणि त्याच्यात तू तुझं पण सोनं दिलं त्याचा राग आयलाय मना. त्या तानीने तुझ्याव आणि या सगळ्या कोळीवाड्यावर काय जादू केले काय माहिती. सगळंच त्यांचा सोना देवाला निघालं. पती घेणार आणि ऐकणार. या कोळीवाड्यात आजपर्यंत ज्या झाला नाही ना त्या आता होणार आहे. असं काय पण होणार नाहीये. सपनात त्या बाहेर ये डोकरे आयो. ती तुझा शब्द वलांडून कधीच पुरा निघून गेली आहे. आणि तुझं डोलं उघडं असून पण तुम्ही नीट बघायला तयार नाही आहेस. डोकरे आयो, ती तानी तुला बाजूला करून कोळीवाड्याची लीडर होणार. होणार काय, झालीच आहे ती. तसं काय पण होणार नाही तुले. तसाच झालाय. मी तुला सांगत होतो आणि तुम्ही विश्वासच नाही ठेवला माझ्या. भीमाई जिद्द आहे अजून.
हा कोळीवारा मांजा आहे आणि मिनी कोळीवाऱ्याची. या कोळीवाऱ्यात आधी पण मांजाचा आवाज चालायचा आणि ह्या पुढे पण माझाच आवाज चालणार, लक्षात ठेव. बेत्रा, तू बाहेर का आलीस? तुला इथे लपून ठेवले हे जर लोकांना कळालं तर. आधी मला सांग, मोचन महाराज ज्या पाकळी समोर बसून साधना करत होते ती तीच दिव्य पाकळी ना? हो. तू परत जर असा वेडेपणा केला ना तर मी जीव घेईल तुझा. हे हिमतीने नाही, घाबरून सांगणं झालं. परत असं करायचं नाहीस. आता आर या पार बळी, ही वेत्रा आता जीवावर उदार झालीय. मला सर्व शक्तिमान व्हायचंय आणि त्याकरता मी काहीही करायला तयार आहे. हा उतावीळपणा घात करेल एक दिवस तुझा आणि माझाही. का तुला बळी महाराज व्हायचं नाहीये? कायम मोचन महाराजांचा शिष्य म्हणून राहणार आहेस बळी? ती पाकळी जर आपल्या हातात आली तर आपण त्यांची जागा घेऊ शकतो. मोचन महाराजांविषयी माझ्या मनात किलमिश भरवण्याचा प्रयत्न करू नकोस. खरच? बळी, तुझ्याही मनात तसा विचार आलाच असेल हे माहितीये मला. वेत्रा, आती घाई संकटात नाही, त्या फक्त दीड पाकळ्या आहेत. दिव्य शक्ती असलेली दीड पाकळी तुझ्यासारख्या दीड दमडीच्या शिष्याला गुरु बनवू शकते बळी. मोचन महाराज इकडे नसताना ती पाकळी स्वतःकडे घेण्याची सुवर्ण संधी सोडू नकोस बळी. मी त्यांचा पटशिष्य आहे वेत्रा. पटशिष्य? जशी मी महामायेची पटशिष्या होते, जीव पणाला लावला मी तिच्यासाठी. आणि तिने काय दिलं? माझ्यासमोर खंजीर ठेवला मर म्हणून. एक दिवस तुझंही तसंच होणार बळी. वेत्रा! मोठा हो बळी, स्वतःला मोठं करण्याची संधी हातची सोडू नकोस. ओ नायटू मामा, ओ नायटू मामा, थांबा 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 थांबा. मला ना तुमच्याकडे एक तक्रार आहे. तक्रार आहे? हा. मग कोर्टात जा, आपण तिकडे भेटू. ओ नायटू मामा, ओ थांबा ना थांबा. मी एवढं तुमच्याशी बोलायला येतोय आणि तुम्ही मला सरळ उडवून पुढे निघून जाताय. मी तुमच्याच टीम मधला आहे, तुम्हाला लक्षात आहे ना? ए फुकट चंबू बाबूराव, तुला ना इकडे काही काम नाहीत पण मला जाम काम आहे. कळलं? मला या कोळीवाऱ्याचा राजा व्हायचा राजा. बरे तोंड पाडू नको, काम काय ते बोल, पण मुद्द्याच तेच बोल. अहो ती तानी आहे ना तानी. नावावर ना आठवलं. तुला मी एक काम सांगितलं होतं ते जाईल की नाही असं जर बोललास तर मी चप्पल. काय असं मी वर्तन आहे हो नायटू मामा? एका ज्येष्ठ श्रेष्ठ कर्त्या पुरुषावर असं तुम्ही चप्पल घेऊन अंगावर धावून जाणार? फेकूनच मारायला पाहिजे तुला. अहो काय हो तुमचं, मी एवढा तुम्हाला मदत करायला आलो आणि तुम्ही माझ्या अंगावर चप्पल घेऊन धावून जाणार? बरं बरं, जास्त फुटेज खाऊ नको. मला फक्त एवढंच सांग, ते दागिने कसे मिळवणार आहेस? तेच सांगायला आलो होतो ना मी. सांग. हे बघा नायटू मामा, जर तुम्हाला मी ते दागिने चोरायला हवे असतील तर मला एक जालिम झोपेचं औषध आणून द्या. झोपेचं औषध? तर संख्या पहारे करी आहे ना, त्याला कसा झोप व्हायचा ते मी बघतो. नंदन अंकल, तू बोलतो ना मी ज्येष्ठ श्रेष्ठ. अरे हलकट पुरुष आहेस तू. जाम हलकट आहेस.
तान लागली चल शिवा पहिली पायरी तर पार पडली. कोल्ड स्टोरेज साठी लागणार सोनं जमलं. आता ते तारण ठेवून पैसे आले की मग चिंताच मिटली. अगं मग ही आनंदाची गोष्ट आहे ना. तुला टेन्शन कसलं आलंय? भीमाईची काळजी वाटते मला. भीमाईची काळजी? तिने तर सोन्यात अंगठी दिली ना आपली. हो दिली ना. म्हणजे तिला या सगळं मान्य आहे. पण कोणत्या भीमाईला? तू माझ्यापासून पळून जाऊ शकत नाहीस कारण आता मी तुझा आत्मा आहे. मला सुनीशी बोलावंच लागेल.